पश्चिम बंगालमध्ये माता भगिनींवर अत्याचार सुरू असून ममता बॅनर्जीचा सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा तेलंगणातील एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नांदेड विमानतळावरून गेले. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमध्ये जे पत्रकार खरी माहिती दाखवत आहेत त्यांना अटक केले जात आहे. संदेश खाली मध्ये ज्या घटना होत आहेत लोक कल्पनाही करू शकत नाही की भारतात हे होऊ शकतं. जे सरकार माता भगिनीवर अत्याचार करतं ते सरकार जास्त दिवस चालणार नाही असे मुख्यमंत्री बिस्वा म्हणाले. पश्चिम बंगाल का हालत काफ़ी ख़राब है. जो पत्रकार सही रिपोर्टिंग करने का कोशिश कर रहे हैं उनको भी गिरफ्तार किया जा रहा है. और संदेश खाली में जो घटना हो रहा है वो भारतवर्ष में ऐसा घटना हो सकता है. लोगों के कानून भी काम करेगा और जो सरकार इतना अत्याचार करते हैं माता का ऊपर, बहनों का ऊपर, पत्रकार का ऊपर, वो सरकार बहुत दिन नहीं चलेगा, ये मेरा विश्वास है. सर, आप भाजपा का एजेंडा है कि आपकी बार 400 बार, आपके आसाम में कैसा चुनाव है? हाँ, आसाम में जितना सीटें पूरी पूरी जीत जाए, कोई इशू नहीं होगा.